फक्त त्रिमूर्ती, सहा भुजा आणि दोन चरण अशा विग्रहाची भक्ती करतात, आणि काही भक्त जे आहेत ना एकमुखी दत्ताची भक्ती करतात. आता प्रश्न आहे की नक्की कुठली करावी. त्रिमूर्ती म्हणजे काय? तिघांची शक्ती, ब्रह्मा विष्णू महेश, या तिघ म्हणून आलेले दत्त महाराज आहे. आता ध्यान कुठलं करावं हा मोठा प्रश्न आहे. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. बघा महाराजांचं ध्यान लागलं ना तर मग इतकं एकाग्र होत, पण ध्यान लावायचं कुठलं? एकमुखी दत्त का त्रिमूर्ती? ते एक लक्षात घ्या, ते दत्त महाराज आहे, भगवंतांचा अवतार आहे, चराचरात आहे. भगवंतांनी एवढे अवतार धारण केले तर आपण दत्त महाराजांचे कुठलं रूप डोळ्यासमोर घ्यायचं? तर तुम्हाला जे आवडेल ते रूप तुम्ही डोळ्यासमोर घेतलं तरी दत्त महाराज ते स्वीकार करतात. भावना महत्वाच्या आहेत, की तुमच्या भावना तिथपर्यंत पोहोचतात हे